कोणत्याही कार्याचा शुभारंभ करायचा असेल तर सर्वप्रथम नाव येतं श्री गणेशाचं. आपल्या लोभस रूपामुळे गणपती जगभरातील लोकांना आपलंसं करतो. लहान मुलांसाठी हा बाप्पा चक्क फ्रेंड होतो. चित्रकारांच्या कुंचल्यातून हा वक्रतुंड नानाविध आकारात विसावतो. गायक वादकांसाठी हा गानचतुर सप्तसुरांवर स्वार होतो. चराचरावर सारखीच माया करणारा हा वरद विनायक आपल्या दारी येणाऱ्या भक्तांना देखील पावतो. असा हा सर्वांचाच लाडका बाप्पा जेव्हा भक्तांकडे पाहुणचाराला येतो तेव्हा खरा उत्सव ठरतो. आपापल्या आस्थेनुसार यथाशक्ती प्रत्येकजण हा गणेशोत्सव उत्साहाने साजरा करतो. मात्र अलीकडच्या काळात हा उत्सव पर्यावरणासाठी धोकादायक ठरू लागलाय. याचं मुख्य कारण म्हणजे वजनाला हलक्या, करायला सोप्या आणि कॉस्ट इफेक्टिव्ह अशा पीओपीच्या मूर्ती जास्त प्रमाणात वापरल्या जातात. मुळात या उत्सवात शाडूची मूर्ती वापरण्याची परंपरा आहे. पर्यावरण प्रेमी प्लास्टरच्या मूर्ती टाळण्याचं आवाहन करतात. मात्र शाडूच्या मूर्ती मिळणार कुठे हा प्रश्न सर्वांच्याच मनात येतो. यासाठी वाशी सेक्टर 9 मध्ये सद्गुरु कृपा आर्ट्सच्या कलाकारांनी शाडूच्या मूर्ती विक्रीस उपलब्ध केल्या आहेत. 100% पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आपल्या शाडूमध्ये बसून बनवलेल्या आहेत. या शाडूमध्ये जे आहेत आपल्या 14 फुटचीच आहेत, 16 फुटचीच आहेत, 15 इंच पाठी 2 फुटापर्यंत पण आहेत. आपले पूर्ण 100% पर्यावरणपूरक आहे. आपले लेक्चर म्हणजे 3-4 जास्तमध्ये आपल्याचं विसर्जन होऊन जातं. थोड्याशा महाग वाटल्या तरी पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने आणि पारंपरिक मांगल्य जपण्यासाठी शाडूच्या मूर्तींची मागणी आता जोर धरू लागली आहे. शाडूच्या मातीत साकारलेल्या गणेश मूर्तींनी गणेशोत्सवाचं मांगल्य अबाधित राहील आणि पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही हीच आशा.